अजून 10,000 रुपये येतील पण त्याचा आता आपण जास्तीत जास्त लोकांना देण्याचा प्रयत्न करतो। 3 तारखेला जे निसर्ग चक्रीवादळ आलं त्याच्यामुळे दक्षिण रायगड मधील किंवा रायगड आणि रत्नागिरी मधील भागांना मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। सुरुवातीला सांगण्यात आलं होतं की हे वादळ पालघरला जाईल, नंतर मग दिव्यागरला आपल्या हरिहरेश्वरच्या पट्ट्यामध्ये होईल असं सांगितलं, आदल्या दिवशी आपल्याला अलिबागच्या इथे जाईल असं सांगण्यात आलं। मात्र त्याचं जे लँडिंग होतं ते श्रीवर्धन तालुक्यामध्येच झालं आणि त्यामुळे श्रीवर्धन असेल, मसाळा, तळा, मुरुड, रोहा, माणगाव, अलिबाग, गोरेगाव पट्टा ह्या सर्व परिसराचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। राज्याचे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबसुद्धा ही घटना झाल्यानंतर त्वरित त्यांनी जिल्ह्याला भेट दिली, त्यांनी 100 कोटीचं त्या ठिकाणी प्रथम टप्प्याचं मदत जाहीर केली। आता ती मदत आपण थेटपणाने लोकांपर्यंत पोचवायला आता सुरुवात केलेली आहे। पंचनामे आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की जवळजवळ 60 ते 70% पंचनामे आपण पूर्ण केलेले आहेत। त्याच्यामध्ये घराचे नुकसानीचे असतील, बागायतदारांचे असतील, काही अजूनसुद्धा काही व्यक्तींचे असतील, या सर्वांचेच आपण मच्छीमार बांधवांचे असतील, बोटींचे असतील, अजूनसुद्धा काही असतील, काही गाळेधारकांचे होते, टपरेधारकांचे होते, असे छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या लोकांचे सुद्धा आपण त्या ठिकाणी गेलेले आहेत। शासकीय इमारती असतील, शाळागृह असतील, समाज मंदिरं, स्मशान शेड, ज्या ज्या काही वास्तू आहेत त्या सर्वांचेच आपण पंचनामे करून घेतलेले आहेत। आता पहिल्या टप्प्यामध्ये आपण ज्यांची घरं पूर्णपणाने नेस्तनाभूत ह्या वादळामध्ये झालेले आहेत त्यांना आपण प्रायोरिटीने आपण मदत देतोय। शासनाकडनं ज्याचं आधी 95,000 रुपये निकष होता ते माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखालचं महाआघाडीचं सरकार आहे यांनी तीच 95,000ची मदत आता 1.5 लाखावर नेऊन ठेवलेली आहे आणि त्याचबरोबरच 2,500 रुपये जे मदत अन्नधान्यासाठी होतं ती 5,000 आणि त्याचबरोबरच 2,500 रुपये जी मदत इतर सगळ्या कपड्या लत्त्यासाठी होती ती सुद्धा 5,000 म्हणजे आता 1,60,000 ही मदत अशी शासनाकडनं पूर्णतः नुकसान झालेल्या घरासाठी त्या व्यक्तीसाठी देण्यात येणार आहे। त्याचबरोबर अंशतः ज्यांची घरं नुकसान झालेली होती त्याला निकष 15% होता, त्याला 6,000 रुपये फक्त जाहीर करण्यात आलेलं होतं आणि त्यालाच 15% अधिक ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांनाच ही मदत जाहीर केलेली आधीच्या सरकारने होती। मात्र आता तीच मदत आपण 15,000 विद्यमान सरकारने त्या ठिकाणी नेले। आपण एक माननीय मुख्यमंत्री महोदय आणि राज्य सरकारला विनंती करतोय की 15% निकष आम्हाला या ठिकाणी लावू नये, कारण मोठ्या प्रमाणावर आमच्या इथे शेड उडाल्यात, कौलं गेलेत, ढापे गेलेत, फक्त तेवढ्यापुरतं नाही तर ते गेल्यानंतर भिंतीसुद्धा आमच्या भिजलेल्या आहेत। आमचं असलेलं पावसाळीचं पुढे असलेलं मोसम असल्यामुळे आपण तिथे आमच्या सर्व शेतकरी बांधवांनी त्यांचं असलेलं धान्य असेल, पुढच्या 3 महिन्यासाठी लागणारं राशन असेल, त्याचबरोबरच शेतीच्या साठी लागणारं त्या ठिकाणी खतं असतील ही सुद्धा मोठ्या प्रमाणावर साठवणूक करून ठेवलेली होती, त्याचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। म्हणून आम्ही शासनाकडे ती विनंती केलेली आहे की आपण ह्या 15% ह्याच्यामध्ये शिथिलता द्यावी। त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उद्या बैठक बोलवलेली आहे। माननीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब, अजितदादा जिल्ह्याच्या पालकमंत्री आदितीताई, खासदार तटकरे साहेब हे त्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि त्या संदर्भात निर्णय निश्चितच होईल। पण आता आपण सरसकट सगळ्यांनाच ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले त्यांना आपण मदतीचा हात म्हणून शासनाकडनं आलेला निधी थेटपणाने त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा आपण सुरुवात केलेली आहे।